मी रोहिणी बडवे. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या हातावरचे आणि पायावरचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स पाहणार आहे. तर आपण एक लक्षात घ्यायचं आहे पहिल्यांदा की आपल्याला जो पहिला श्लोक दिलेला आहे ऋषींनी तो आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती करमध्ये तु गोविंद प्रभाते करदर्शन. तर आपला जो हात आहे त्या हातामध्येच सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, गोविंद आहे. तर मग आपण जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स पाहणार आहेत ते आपल्या हातामध्येच आहे. आपण आपल्या हाताने चांगली पण कामं करू शकतो, वाईट पण कामं करू शकतो. आणि आपल्या जे हातामध्ये पूर्ण ऊर्जा केंद्र जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे. तर आपण जेव्हा टाळी वाजवतो, तर आता आपण आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणतो आपण, तेव्हा आपण टाळी वाजवतो. तसं म्हणतात की त्या नावामध्ये पण ताकद आहे आणि ही जी प्रोसेस करतो आपण टाळीची त्याच्यामध्ये पण खूप ताकद आहे असं आता प्रूव्ह झालेलं आहे. तर आपण जेव्हा आरतीच्या वेळी टाळ्या वाजवतो, आता गणपती पण येणार आहेत, तर जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा आपण सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवा, कारण आपल्याला आता आपली जी ऊर्जा केंद्र आहे ती आपल्याला पाहिजे. आपण खूप सारे दागिने घालतो, अंगठी घालतो, बांगड्या घालतो, खूप सारे दागिने घालतो, त्याच्या मागे सुद्धा ॲक्युप्रेशरच आहे. तर मला एक गोष्ट आठवते की माझे चुलत सासरे होते, ते नेहमी आम्हाला बसस्टॉपवर सोडायला यायचे आणि ते खूप सारं पायीच चालायचे. तर आजच मी एक मेसेज पाहिला की पायी चाला, म्हणजे चप्पल न घालता चाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर आपला हा हात जो आहे तो ऊर्जा केंद्र आहे. म्हणजे जसे पॉईंट्स आपल्या हातावर आहेत तसेच पॉईंट्स आपल्या पायावर पण आहेत. तर आपण एवढं तर करू शकतो ना की बसल्या बसल्या आपण हे जे टिप्स आहेत आपल्या फिंगर्सचे ते तर आपण दाबू शकतो ना, की थोड्या थोड्या वेळ, आपण खूप वेळ तर नाही पण थोड्या थोड्या वेळ तर आपण दाबू शकतो हे पॉईंट्स, हे असे दाबू शकतो आपण. तर हे पॉईंट्स जे आहेत, तर आपल्या हातावर असंख्य पॉईंट्स आहेत, म्हणजे प्रत्येक रोगावर की आपण असं करू शकतो, नंतर असं करू शकतो, असं असं करू शकतो, की हे सुद्धा जो आहे तो आपला पॉईंट आहे. नंतर आपल्या मध्यभागी सुद्धा पॉईंट आहे. आपल्या हे जे आपले गॅप्स आहेत दोन बोन्समधले, तर ते सुद्धा आपण दाबू शकतो बसल्या बसल्या. आणि आपल्याला जेव्हा हे दुखतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण कुठल्या तरी डिसीजच्या जवळ आहोत. तर काय करायचं, आपल्याला 2 मिनिट बसल्या बसल्या आपण हे जे पॉईंट्स आहेत हाताचे, पायाचे आणि दोन्ही हाताचे, हे आपण दाबू शकतो. तर एवढं आपण करू शकतो. तर मी तुम्हाला आता दाखवते की जे पॉईंट्स आहेत ते, की आपले जे टॉप पॉईंट्स आहेत हे सगळे ब्रेनला जोडलेले आहेत, आपल्या ब्रेनला जोडलेले आहेत हे पॉईंट जे आहेत ते. तर हे काय करायचं, आपल्याला बसल्या बसल्या दाबायचे आहेत. तर आपल्याला आता पहिले पॉईंट जो पाहायचा आहे, आपल्याला आपला हात जो आहे तो असा आपण दाबायचा आहे. हे सुद्धा आपले प्रेशर पॉईंट्स दाबले जातात, त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आता मी तुम्हाला आपल्या हातावरचे पॉईंट्स दाखवते. तर हा जो सेंट्रल पॉईंट आहे आपला तो आहे किडनीचा. तर ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम असतात, तर मी तुम्हाला मुद्दाम थोडेच पॉईंट दाखवणार आहे, सगळे पॉईंट काही दाखवणार नाही. तर हा जो मधला पॉईंट आहे तो किडनीचा आहे. तर काय करायचं, आपण बसल्या बसल्या ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहे त्यांनी असं दाबायचं आहे की दोन्ही हात आणि दोन्ही पाय सेम मधला जो भाग आहे आपल्या हाताचा आणि पायाचा तो आपल्याला दाबायचा आहे आणि तो आहे आपल्या किडनीचा पॉईंट. नंतर जो आहे तो हा जो आहे हे जे आहे आपलं, की हा जो भाग आहे आपला तो आहे थायरॉईडसाठी. तर त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला असं असं करायचं आहे, आपल्याला नंतर आपल्याला असं असं दाबायचं आहे, असं दाबायचं आहे आणि असं बोट फिरवायचं आहे आपल्याला. तर ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी बसल्या बसल्या थोडा वेळ असं करायचं आहे. हे दोन पॉईंट झाले. नंतर दुसरा जो पॉईंट आहे, तर बी पी आणि हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांनी हा पॉईंट दाबायचा आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, हे दोन बोटांच्या मध्ये जे आहे हे दाबायचं आहे आपल्याला. कशासाठी, बी पी आणि हार्टचा पॉईंट आहे
त्यांनी असं दाबायचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ज्यांना झोप येत नाही, ज्यांना खूप तणाव आहे, ज्यांना स्ट्रेस आहे, त्यांनी हे पॉईंट दाबायचेत. ब्लड प्रेशर, तणाव, स्ट्रेस ह्या सगळ्यासाठी आपल्याला टॉप पॉईंट्स जे आहेत आपल्या बोटांचे ते दाबायचेत. तर आपल्याला दोन्ही हातांचे दाबायचेत. तर हार्टसाठी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला डाव्या हातावर जास्ती लक्षात ठेवायचं, कारण आपलं जे हार्ट आहे ते डाव्या बाजूला असतं. त्यामुळे डाव्या हातावर जास्त, ज्यांना बीपी आहे, ज्यांना स्ट्रेस आहे, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी डाव्या हातावर जास्त लक्ष ठेवायचं आहे. तर हा जो आहे आपला पॉईंट तो बीपी आणि हार्टसाठी आहे. नंतर ही जी लाईन दिसते आपल्याला, आपण जेव्हा कराग्रे वसते लक्ष्मी पाहिलं तेव्हा आपले हे दोन ज्या लाईन्स आहेत त्या दोन्ही हाताच्या जुळतात. आणि ह्याच्या खाली जो पॉईंट्स आहे पॉईंट आहे तो जो आहे तो आहे डायबेटिक्सचा पॉईंट आहे. इथं जो आहे तो डायबेटिक्सचा पॉईंट आहे. नंतर तुम्हाला अजून एक पॉईंट सांगते की हा जो आहे तो लेफ्ट हँडचा, तुम्हाला मी सांगितलं की बीपी आणि हार्टसाठी आहे, आणि त्याच्या खाली जो आहे तो डायबेटिक्ससाठी आहे. नंतर इथे जो पॉईंट आहे तो अस्थमाचा आहे. म्हणजे की हे बोट आणि हे बोट याच्यामधला जो पॉईंट आहे तो अस्थमाचा आहे. आणि दुसरा जो पॉईंट आहे जो हे बोट आहे आपलं हे आहे डोळ्यांसाठी आणि कानासाठी, हा पॉईंट आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे तो कान आणि डोळ्यांसाठी आहे, आणि हा जो पॉईंट आहे तो अस्थमासाठी आहे, आणि हा जो पॉईंट आहे आपला तो बीपी आणि हार्टसाठी आहे, आणि हा जो पॉईंट आहे हा डायबेटिक्ससाठी आहे. नंतर अजून एक प्रॉब्लेम असतो मुलांना छोट्या, की ते रात्री अंथरुणामध्ये शुशू करतात, युरिन पास करतात. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. काही काही मुलं मोठी जरी झाले तरी त्यांना हा प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी आपल्याला हा पॉईंट वापरायचा आहे. किंवा काही काहींना काय होतं की हे दुखतं, पाठीचा कणा दुखतो, तर त्यांना काय करायचं, हा पेन घ्यायचा आपल्याला आणि असं असं करायचं आपल्याला. तर त्याच्यामुळे त्यांचा जो कणा आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर हे जे बोट आहे आपलं करंगळीजवळचं, म्हणजे रिंग फिंगर म्हणतो आपण त्याला, तर त्याला आपण असं असं पेनाने करायचं आहे. की ज्यांना प्रॉब्लेम असतो पाठीच्या कण्याचा त्यांना खूप फायदा होतो याचा. तर अशा प्रकारे हे पॉईंट्स आहेत. आणि अजून दुसरा तुम्हाला सांगायचं म्हणजे की इथला जो पॉईंट आहे हा थायरॉईडचा आहे. इथला जो पॉईंट आहे तो म्हणजे अंगठ्याच्या आणि या बोटाच्या जो मधला आहे तो थायरॉईडचा पॉईंट आहे. आणि हे सुद्धा आपल्याला असं आपल्याला बोटांनी करायचं आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे की थायरॉईडचा हा आहे, आणि त्याच्या इथल्या जवळचा जो पॉईंट आहे तो आहे हेडेकचा. जर डोकं जेव्हा दुखायला लागेल आपलं दुखतं तेव्हा आपल्याला इथे दाबायचं आहे. नंतर ह्याच्या खाली जो पॉईंट आहे, म्हणजे आपण थायरॉईडचा इथं दाबलं ना, त्याच्या जो खाली पॉईंट आहे तो जो आहे तो आपलं अपचन वगैरे होतं आपल्याला त्याच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अंग दुखतं, तर आपल्याला काय करायचं आहे, आपलेच हात असे दाबायचे आहेत की अंग दुखतं आपलं. तर हे जे कडेचं जे आहे हे आपलं दाबलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही हातांचं जे आहे हे आपल्याला दाबायचं आहे. तर हे जे बोट आहे आपलं इथलं, तर ते कमर दुखते आणि आपल्याला काय होतं, अजून स्पाईनमध्ये प्रॉब्लेम आहे, पाठीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर हे आपल्याला असं दाबायचं आहे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला मी आत्ता सांगितले, ते सगळे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेले आहेत मी. तर हे एवढे जरी आपण लक्षात ठेवले तरी पण आपल्याला त्याचा फायदा होतो आरोग्याला. तर हा जो पॉईंट आहे आपला हा बवासीरसाठी पॉईंट आहे आपला, की आपल्याला जेव्हा त्रास होतो, ब्लीडिंग वगैरे होतं, त्यासाठी आपल्याला हा पॉईंट आहे. नंतर आपल्याला मळमळ वगैरे होते त्यासाठी हा पॉईंट आहे. की हे जे हाताचं खालची बाजू आहे हे सगळे पोटासाठी आणि ब्लीडिंगसाठी आहेत, म्हणजे MCचे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी आपल्याला हे पॉईंट्स आहेत. तर अशा प्रकारे हे सगळे पॉईंट्स आपल्या आरोग्याला हितकारक आहेत. धन्यवाद. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमचे मित्र परिचित सगळ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.